मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुजरुक येथे काल बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयात ग्रामस्थांनी चांगला राडा घातला. अखेर पोलिसांना पाचारण करून प्रकरण मिटवण्यात आले. बँक व्यवस्थापक यांनी ग्राहकांसोबत गैरवर्तणूक करून अरेरावीची भाषा केल्याने ग्राहक चांगले संतापले होते. तसेच बँकेत कॅशियर पवार हे नेहमी दारूच्या नशेत काम करतात. मागील काही दिवसा अगोदर दारूत तल्लीन असणाऱ्या बँक कॅशियरची ग्रामस्थांनी तक्रार सुद्धा केली होती, परंतु बँक व्यवस्थापक त्यांना नेहमी पाठीशी घालत आहेत. काल पण कॅशियर पवार बँकेत दारू पिऊन काम करत होते आणि दारूची नशा एवढी होती की त्यांना काहीही सुचत सुद्धा नव्हते. बँकेतील ग्राहकांना यामुळे खूप त्रास झाला. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्राहकांनी संतापून पोलिसांना फोन लावून बोलावले. अखेर पोलिसांनी तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख छोटूभाई, तालुका उपप्रमुख शिवाजी पाटील, नरेंद्र पाटील, प्रमोद सोनार, पवन सोनवणे व राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस जितेंद्र तायडे आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली होती. नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कॅशियर पवार यांना अल्कोहोल तपासणीसाठी आरोग्य केंद्र कुऱ्हा काकोडा येथे घेऊन जाऊन त्यांची अल्कोहोल तपासणी केली. त्यानंतर नागरिकांनी संयम बाळगून आपली आक्रमकता कमी केली. तपासणी अहवालानंतर बँक व्यवस्थापक हे बँक कॅशियर पवार यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे. MC News करिता जितेंद्र तायडे, निमखेडी.